पर्यटनामुळे हरपली कळंगूटवासियांची मनःशांती, महिला बनल्या असुरक्षित, रहिवाशांना सुखाची झोपही मिळेना, पर्यटन व्यवसायात परप्रांतीयांचा शिरकाव, बाउन्सर्सचे मुखवटे लावून बाळगत आहेत गुंडांची फौज, पोलिसांच्या नाकावर टिचून बाउन्सर्स माजवत आहेत दहशत, गोव्याला तापदायक बनलेल्या याच विषयावर भाष्य करणारा खास डिजिटल वृत्तांत। बाकी त्यांच्यानी म्हणतं येता पैसे देता तुका म्हटलं त्यांच्यानी तीन जण फ्रेंडा असली बाकी काय ना त्याने मला मारलं हेका लावून त्याका किती रे म्हटलं चाललं य म्हणून त्यांना सगळ्यांना मारलं त्याने। यंदाचा पर्यटन हंगाम सुरू होण्याच्या मार्गावर असतानाच उत्तर गोव्यातील बागा, कळंगूट आणि कांदोळी या जगप्रसिद्ध किनाऱ्यांवरील कायदा आणि सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंदवडे निघाले। मध्यपी पर्यटक, गुंडांची फौज बाळगणारे परप्रांतीय हॉटेल व्यावसायिक आणि स्थानिक यांच्यामध्ये वादाच्या ठिणग्या पडू लागल्या आहेत। गोमंतकीय तरुणांवर जीवघेणे हल्ले होत आहेत तर गोव्यातील महिलांना रात्रीच्या वेळी घरात दरवाजे बंद करून जीवन जगावं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। या घटनांमुळे पोलिसांवर स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असतानाच कळंगूटचे पोलीस निरीक्षक परेश नाईक आणि उपनिरीक्षक किरण नाईक या दोघांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत। त्यांना राखीव पोलीस दलात हजेरी लावण्याचे आदेश गृह खात्यानं जारी केलेत। याच विषयावर परखड भाष्य करणारा हा डिजिटल वृत्तांत। गोव्यात पर्यटन हंगामाला आता जवळजवळ सुरुवात झालीच आहे। किनाऱ्यांवर शाख उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत। काही परप्रांतीय व्यावसायिकांनी नवीन हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बार चालवण्यासाठी भाडेपट्टीवर मालमत्ता किंवा जागा घेतलेल्या आहेत। कळंगूटच्या परबावाडो भागात जस्ट लोबो रेस्टॉरंटजवळ अशाच एका परप्रांतीयानं बार वजा रेस्टॉरंट चालवण्यासाठी भाडेपट्टीवर घेतलंय। याच ठिकाणी 12 ऑक्टोबरच्या उत्तर रात्री 3:30 वाजता कळंगूटमधील एका तरुणीचा हात पकडून खेचण्याचा प्रयत्न झाला। ही तरुणी गरबा खेळून झाल्यानंतर मैत्रिणींसोबत रस्त्यानं घरी जात होती तेव्हाच हा प्रकार घडला। त्यानंतर स्थानिकांनी गर्दी केल्यावर बराच तणाव निर्माण झाला होता। इतक्यात पोलिसांनी येऊन उत्तर प्रदेशच्या प्रेम कुमार पांडे आणि कृष्णा सिंग या दोन तरुणांना अटक केली। दरम्यान कळंगूटमधील प्रकार घडण्याच्या साधारण 3 तास आधी म्हणजे 12 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास कांदोळीमधील घटनेनं गोवेकरांचं लक्ष वेधलं। कांदोळी किनाऱ्यावर शॅक्स उभारणाऱ्या परप्रांतीय कामगारांनी 3 पशुवैद्यकांवर कथित हल्ला केल्याचा प्रकार समोर आला। यामध्ये कामपाल पणजी इथं राहणाऱ्या डॉक्टर पार्वती जोशी या महिला डॉक्टरचाही समावेश आहे। त्या मूळच्या राजस्थानच्या आहेत। डॉक्टर पार्वती या डॉक्टर राहुल चौधरी आणि नरेंद्र सिंग फेणीन यांच्यासोबत कांदोळी किनाऱ्यावर गेल्या होत्या तेव्हाच हा प्रकार घडल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय। या प्रकरणी पोलिसांनी उत्तराखंडच्या जितेंद्र सिंग आणि उत्तर प्रदेशच्या अरुणकुमार विश्वकर्मा या दोघांना अटक केली आहे। दरम्यान शॅक्सच्या मालकिनीनं डॉक्टरांनी मद्यपान केल्याचा दावा केलाय। 12 ऑक्टोबरच्या घटनांना 24 तास उलटले नाहीत तोवर 13 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास बागा येथील टिटोस लेन डाऊनटाऊन क्लबच्या बाहेर 2 गोमंतकीय तरुणांवर गुंडांनी हल्ला केल्याची घटना घडली। या क्लबचा मालक परप्रांतीय आहे। त्यानं बाउन्सर्सचे मुखवटे लावून तब्बल 15 ते 20 गुंडांची फौज पोचले असा आरोप स्थानिकांनी केलाय। मध्यरात्री 1:30 वाजता क्लबमध्ये पर्यटक आणि क्लबचे कर्मचारी यांच्यात वाद पेटला होता तेव्हा वेरला कांडकातील अमन आर्लेकर हा त्याच्या भावासह त्याच क्लबजवळ एका पर्यटकाला सोडण्यासाठी टॅक्सीने आला होता। त्यांनी क्लबमधील वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता 15 ते 20 बाउन्सर्स त्यांच्यावर हॉकी स्टिक आणि इतर वस्तू घेऊन तुटून पडले। भर रस्त्यावर त्यांनी गोव्याच्या या तरुणांना मारहाण करून जखमी केले। या प्रकरणी आर्लेकर यानं तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली। यामध्ये राजस्थानचा मोहन सिंग, पश्चिम बंगालचा लाभजीत बासुमाता आणि उत्तराखंडचा रवींद्र सिंग यांचा समावेश आहे। दरम्यान स्थानिकांनी दबाव आणल्यानंतर कळंगूट पोलिसांनी डाऊनटाऊन क्लबला तूर्त टाळे ठोकले। कळंगूट भागात घडलेल्या या 3 घटनांमुळे गोव्याच्या पर्यटन व्यवसायाची नेमकी दिशा काय असा प्रश्न निर्माण होतोय। हा पर्यटन व्यवसाय रात्रीची सुकाणं झोप देतोय का, गोवेकरांचं उत्पादन वाढवतोय की परप्रांतीयांचं? परप्रांतीयांनाच हॉटेल किंवा त्यासारखे व्यवसाय करण्यासाठी भाडेपट्टीवर जागा का दिल्या जात आहेत आणि गैरकृत्य करणाऱ्या परप्रांतीयांवर वचक ठेवण्यात पोलीस यंत्रणा कमी पडली काय असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। आता याविषयी तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।
आणि गोव्यातील अशाच घटनांवरील परखड भाष्य ऐकण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा.